हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मऊसूद दाणेदार तोंडात विरघळणारा लग्न समारंभ पार्टीमध्ये बनवतो तसा गाजरचा हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहे. हलवा बनवायचं म्हटलं की गाजर किसण्याचा कंटाळा बऱ्याच जणींना येतो, त्यामुळे गाजर न किसता खवा न घालता फक्त एक चमचा तुपात कुकरमध्ये झटपट 10 मिनिटात आपण हलवा बनवूया. तर चला रेसिपी सुरू करूया. हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात मिळतात, त्यामुळे गाजर घेताना एकदम लाल कलरचे गाजर निवडायचे आहे, जेणेकरून गाजरचा हलव्याचं टेक्स्चर आणि रंग छान येतो. पिलरनी गाजरची साल काढून घ्यायची आहे. या पद्धतीने साल काढून घेतल्यामुळे त्यावर असलेली धूळ माती किंवा मातीचे काही कण असतात ते निघून जातात. पद्धतीने गाजरावरची साल काढून घ्यायची आहे. फ्रेंड्स, गाजरच्या हलव्याच्या मी 2 रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. लो कॅलरी आणि लो फॅट गाजरचा हलवा कसा करायचा हे या व्हिडिओत सांगितलेलं आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि आय बटनमध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा. सर्व 1 किलो गाजरचे साल मी इथे काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर शेवटचं आणि समोरचं टोक कट करून घ्यायचं आहे. गाजर किसण्याच्या मी 2 पद्धती तुम्हाला सांगणार आहेत. यामध्ये छोट्या साईजचे छिद्रे असलेली किसणी घ्यायची आहे आणि त्यांनी गाजर किसायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि झटपट तुम्हाला हलवा बनवायचा असेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आपण जे साल काढलेले गाजर आहे ते चाकूने बारीक कट करून घ्यायचे आहे आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीचं टेक्स्चर ठेवायचं आहे. तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही गाजर किसून घ्यायचं आहे. टिप्स अशी की इथे जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडंसं रवाळ आपल्याला इथे मिक्सरमधून काढायचं आहे. कमी आचेवर मी एक कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून शुद्ध तूप घातलेलं आहे. 1 किलोचा हलवा आपण फक्त 1 चमचा तुपामध्ये बनवणार आहोत. तूप गरम झाल्यावर आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स काही कट करून घेतलेले आहेत ते यात घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रुट्स वापरू शकता आणि ड्रायफ्रुट्स नसेल तर स्किपही करू शकता. ड्रायफ्रुट्स आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटांमध्ये याचा रंग बदलायला लागतो. याला सतत हलवायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाहीत. गुलाबी रंग आल्यावर आपण याला काढून घेणार आहोत. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा, तुम्ही नंतर लाईक करायला विसरून जातात. विविध रेसिपीच्या अपडेटसाठी तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करू शकता. ड्रायफ्रुटचा रंग गुलाबी झालेला आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ड्रायफ्रुट्स काढल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण किसलेले गाजर घालायचे आहे. सर्व गाजरचा किस टाकल्यानंतर याला 2 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. याचा थोडा रंग बदलूपर्यंत आपण याला हलवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. मंद आचेवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता रंग आता हळूहळू बदलायला लागलेला आहे. तीन ते चार मिनिटं आपण याला सतत हलवलेलं आहे. फक्त 1 चमच्यामध्ये 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी यात आपण एक खास इन्ग्रेडियंट घालणार आहोत. इथे 1 कप फ्रेश मलाई घेतलेली आहे. वाटीनी ही 1 वाटी आहे आणि मेजरमेंट कपनी ही 1 कप आहे. ही आपली दुधावरची साय 1 वाटी घेतलेली आहे. आता ती साय घातल्यानंतर आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. दूध मेजरमेंटनुसार 1 कप आहे.
आणि ml जर म्हटलं तर हे 200 ml दूध आहे. आता त्याच वाटीने मी एक वाटी यात साखर घातलेली आहे. मेजरमेंट कपनुसार 1 कप आहे आणि ग्रॅममध्येही 200 ग्रॅम साखर आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून मध्ये मिल्क पावडर ऍड केलेली आहे. मिल्क पावडर नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. जर घरामध्ये अवेलेबल असेल तर नक्की घाला, जेणेकरून हलव्याचं टेक्स्चर आणि चव खूप छान येते. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद करून घेणार आहोत. प्रेशर कुकर आता थंड झालेला आहे. झाकण उघडून बघूया. मस्तच रंग आलेला आहे आणि छान असा गाजरचा हलवा शिजलेला आहे. जर हलव्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असेल तर मंद आचेवर थोडा गॅस चालू ठेवायचा आहे, जेणेकरून ते दूध आटून जाईल आणि हलवा छान असा तयार होईल. आता यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रुट्स घातले आहे आणि त्यामध्ये थोडेसे मी मनुके घातलेले आहे. 15 ते 20 मनुके यात घातलेले आहे आणि 1 टेबलस्पून मध्ये वेलची पूड घातलेली आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि 2 मिनिटं आपण याला पुन्हा मंद आचेवर शिजून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स असे शेवटी घातल्यानंतर ते हलव्यामध्ये क्रंची फ्लेवर देतात, त्यामुळे शेवटी ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. गाजरचा हलवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर रंग किती छान आलेला आहे. फक्त आपण 1 टेबलस्पून तुपामध्ये हा हलवा तयार केलेला आहे. यामध्ये खवा कुठेही घातलेला नाही. तरीही तुम्हाला हलवा खाताना कुठेही जाणवणार नाही की आपण यात खवा घातलेला नाही. एकदम खवा घातल्यासारख्या हलव्याची टेस्ट याची येते. आता हा हलवा आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तुम्ही बघू शकता टेक्स्चर एकदम लग्न समारंभामध्ये जो हलवा होतो त्या पद्धतीने याचं टेक्स्चर आलेलं आहे. फ्रेंड्स, तुम्ही हा हलवा नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.